मुंबईला येताना अडवलं तर शिंदे फडणवीस आणि दादांच्या घराबाहेर बसू असं जरांगे पाटलाने इशारा दिलाय. 20 जानेवारीच्या आधी आरक्षण दिलं तर मुंबईला येणार नाही असंही जरांगे म्हणालेत. सरकारकडून आम्हाला बैठकीसाठी निमंत्रण असल्याचीही माहिती जरांगे पाटलाने दिली आहे. सरकारने त्यांची बैठक करून आम्हाला सांगावं असं जरांगे पाटील म्हणाले. ओईडींना मुख्यमंत्र्यांचं सांगितलं की आमचीच विनंती आहे की तुम्ही तुमच्या स्तरावर बैठक घ्या. वेळ आमच्याकडे इथं कमी आहे येण्यासाठी. पण आम्ही त्यांच्या ओईडीकडं मुख्यमंत्री साहेबांचं सांगितलंय फोन करून. तुम्ही काय निर्णय आहे तुमचा आम्हाला कळवा. आता आम्हाला काय पाहिजे हे त्यांना पण माहिती. त्या दिवशीच आम्ही सांगितलेलं त्यांना आमच्या 2 शब्दमध्ये घ्या. तुम्ही ते घ्या, कायदा पारित करा. त्यामुळं तुम्हीच तुमचा काय बैठक ठरलं आम्हाला सांगा. पण आमचं 20 जानेवारीचं फिक्स आहे, त्याच्यात कसलाच बदल नाही. हा तुम्ही जर कायदा पारित केला तर मग मराठी विचार करू. कारण आम्हाला मुंबईला आरक्षणासाठी जायचं आहे ना. 20 च्या आत तुम्ही आरक्षण दिलं तर आम्हाला हाऊस थोडी जे मुंबईला यायची. अडवलंच तर आम्ही त्याची जाहीर भूमिका केलेली. देवेंद्र फडणवीस साहेबाच्या दारात नागपूरला बसणार आम्ही आणि मुंबईत बसणार आणि मुख्यमंत्री साहेबाच्या दारात बसणार. अजितदादाच्या बारामतीत बसणार आणि मुंबईच्या बसणार. कोणाला जर आडविलं ना एखाद्याचं वाहन मग आम्ही खायचं प्यायचं काय? त्यात काय दगड आहेत काय? एवढा अन्याय मराठ्यावर नाही करायचा, अजिबात नाही करायचा. कारण शेवटी आम्ही सुद्धा तुमचे आणि तुम्ही सत्ताधारी म्हणजे पालक तू तुमच्याकडे.